नमस्कार। लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव। आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत पुण्यातील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विकास पवार यांना। विकासजी, मनपूर्वक स्वागत। आपल्या प्रेक्षकांसाठी आणि गणपती भक्तांसाठी आपल्या गणपती मंडळाच्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे, किंबहुना आपल्या मंडळाचंच एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे, ते प्लीज सांगा। आमची ही मूर्ती आहे ही पूर्णपणे हेमाडपंतीची आणि 15 फूट हाईट असलेली सुंदर देखणी अशी मूर्ती। ही फायबरची सुंदर देखणी आणि पुणे शहरात सर्वात मोठी असलेली मूर्ती ही 1988 साली विवेक खटावकर जेव्हा JDR होऊन आले त्यावेळी त्यांनी बनवली। या गणपतीच्या दागिन्यांचं पण वैशिष्ट्य आहे, आभूषणांचं, ते पण प्लीज। हे आभूषण म्हणजे एवढे लागतात आम्हाला। हे आभूषण म्हणजे वरपासनं खालपर्यंत लोक चांदीचा गणपती म्हणून ओळखतात। 225 किलो चांदी आहे या गणपतीवरती। अरे बापरे। आणि आता सोनं पण येणार आहे, ते पण होईल। वा 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 वा। हजारो भाविकांच्या श्रद्धेचं स्थान असणारा गणपती बाप्पा, त्यातनं पुण्याचा गणेशोत्सव आणि पुण्यातल्या मानाचा चौथा तुळशीबागेचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती, हे होते विकास पवार। यानंतर आपण भेटणार आहोत या मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित यांना। नितीन भाऊ नमस्कार। नमस्कार मिलिंदजी। तुळशीबाग मंडळाचा कोषाध्यक्ष आणि तुळशीबाग व्यापारी संघटनेचा अध्यक्ष अशा दोन्ही नात्यांनी तू काम करतोस। तुळशीबाग मंडळाची हेमाडपंथी भव्य मूर्ती याच्या व्यतिरिक्त या मंडळाची काय काय वैशिष्ट्य आहेत जरा आपल्या प्रेक्षकांसाठी सांग ना। नमस्कार। खरं तर पुण्यनगरीतील मानाचा चौथा गणपती म्हणून श्री तुळशीबाग गणपती मंडळाची प्रामुख्याने ओळख आहे। बरोबर। आणि तुळशीबाग म्हटलं की एक महिलांचं नातं हे अधोरेखित आहे, की महिलांचं माहेरघर म्हणा की महिलांचं आवडतं खरेदीचं आवडतं ठिकाण म्हणा, त्यामुळे या तुळशीबाग मंडळामध्ये महिलांचा सहभाग प्रामुख्याने खूप असतो। आणि या महिलांचं म्हणजे तुळशीबाग मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की 10 दिवसामध्ये एक दिवस आम्ही महिलांचा कार्यक्रम म्हणून उत्सव साजरा करतो, म्हणजे त्यामध्ये सकाळच्या काकड आरतीपासनं ते रात्रीच्या शेजारतीपर्यंत सर्व गणपतीची जी काही विधायक आणि धार्मिक कामं असतील सर्वजण महिला करतात। आणि ते वैशिष्ट्य राहिलेले की महिला येऊन या व्यवस्थापनामध्ये सहभाग करतात। त्याचप्रमाणे इथली जी बाजारपेठेत आहे तर ह्या व्यापाऱ्यांचा गणपती म्हणून पण ओळखला जातो, कलाकारांचा गणपती म्हणून ओळखला जातो, कारण आदरणीय कलामहर्षी DS खटावकर सर 1975 साली पहिल्यांदा फायबरग्लासची मूर्ती DS खटावकर सरांनी तुळशीबागेची केली। बरं। आणि ते तुळशीबागेचं फार मोठं वैशिष्ट्य ठरले। पण ह्या जडणघडणीत काय व्हायचं, खटावकर सर स्वतः अभिनवमध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत होते, त्यामुळे त्यांचे जे विद्यार्थी असायचे त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज होण्यासाठी ह्या तुळशीबागेचा प्लॅटफॉर्मचा उपयोग केला जायचा, त्यामुळे या तुळशीबागेला शिल्पकारांचा गणपती असंही म्हटलं जातं। त्या बात आहे, खरं आहे। याच्या व्यतिरिक्त सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतनं तुळशीबाग मंडळ काम करतं त्याची पण आम्हाला माहिती सांग। खरं तर काय झालं की 2000 साली तुळशीबाग मंडळाची शताब्दी महोत्सवी वर्ष होतं आणि मी आत्ता सांगितलं तुम्हाला की 1952 सालापासून DS खटावकर शिल्पकलेच्या माध्यमातून या गणेशाची सेवा करत होते। मग त्यावेळेस आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी असा विचार केला की ज्या माणसाने एवढ्या वर्ष या गणपतीची सेवा केली तर त्याला आपण अध्यक्षपदाचा बहुमान देऊयात। आणि त्या विनंतीला मान ठेवून आदरणीय DS खटावकर सर शताब्दी महोत्सव तुळशीबागेचे अध्यक्ष झाले। आणि त्यानंतर मंडळाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली। त्यांनी एक कल्पना काय सांगितली की गणेशोत्सव हा 10 दिवस न करता हे एक माध्यम आहे की लोकांची सेवा, गणपती 10 दिवस आपण बसवतोच, गणेशोत्सव साजरा करतो, परंतु त्या माध्यमातून आपण लोकांची सेवा केली पाहिजे। आणि मग ते सेवा करायचं व्रत आम्ही 2000 सालापासून चालू केलं। त्यामध्ये विविध अनाथाश्रम असतील त्या अनाथाश्रमांना ज्या काही वस्तूंची गरज लागते त्या वस्तूंचा पुरवठा किंवा त्या वस्तूंची मदत आम्ही या व्यापाऱ्यांच्या सहकार्याने दरवर्षी करत असो। मिलिंद सांगायला एक गोष्ट सांगतो तुला आवर्जून, आपल्या मुलांना जेव्हा आपण घेऊन जातो तर आपण त्यांना दुकानात घेऊन त्याच्या पसंतीने कपडे करून वा आपण कधी स्वतःहून आणून दिलं तर तो मुलं म्हणतो मला आवडलं नाही तर आपण बदलतो। मग ह्या मुलांच्या जी काही इच्छा आहे की अरे ते निरागस मुलं आहेत ते कुणापुढे इच्छा व्यक्त करणार ना, बरं, त्यांना त्या अनाथाश्रमामध्ये असं सांगितलं जातं की अरे तुम्ही जे काय अजिबात कुणाला मागायचं नाही किंवा तुम्ही पोलाइटली राहायचं अशी त्यांना शिकवून, त्यामुळे त्यांचं जे काय बालपण असतं ते असं दबलं जातं असं मला जाणीव झाली। मग मी लगेच आमच्या कार्यकर्त्यांच्या इथं डिस्कस केलं, व्यापाऱ्यांशी बोललो आणि पुढच्या वर्षी मिळेल आम्ही असा विषय केला की अनाथ आश्रममध्ये न जाता
त्या मुलींना तुळशीबागेत खरेदीसाठी बोल. वा वा वा. आणि त्या मुलींना बोलून काय केलं, तुला जो ड्रेस आवडेल तो तू ड्रेस घ्यायचं. म्हणजे जो खरेदीचा आनंद असतो ना तो खऱ्या अर्थाने आम्ही त्यांना समाधान. आणि ह्याच्यामध्ये आमच्या व्यापाऱ्यांची पण मानसिकता बदलली की नाही बरोबर आहे, त्या मुलींना येऊ देत. जशी बाकीची मुलं म्हणजे जे काही त्यांना एक असा न्यूनगंड असतो की अरे मी आणते मला कोणी ते दिले तर तो आम्ही घालवायचा प्रयत्न केला. अरे तुम्ही सुद्धा नॉर्मल मुलांसारखीच आहात, तुम्ही सुद्धा बाजारपेठेत या, खरेदीचा आनंद घ्या. टिकलीपासून ड्रेसपर्यंत सगळे व्यावसायिक त्या गोष्टीला मदत करतात. आणि गेले 20 वर्ष हा उपक्रम तळ्यात चालू आहे. वा वा वा. अलीकडच्या काळामध्ये उत्सवाचं स्वरूप बदललेलं आहे, तर अलीकडच्या काळात अनेक उद्योजकांनी पण उत्सवाला हातभार लावलेला आहे, तर त्याबद्दलच्या तुमची काही आठवण आता? जसं पुनीत बालन आहेत भवरंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख विश्वस्त, त्यांचं आणि तुमचं पण एक वेगळं नातं आहे छान मैत्रीचं, त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. आणि बदलत्या काळामध्ये उत्सव कसा साजरा व्हावा हे आम्हाला थोडक्यात सांगा. नाही खरंच आहे, म्हणजे पुनीत दादा मला असं वाटतं 2019 भावरंगारीवरती उत्सव प्रमुख झाले पहिल्यांदा, आणि तिथनं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने भावरंगारीचं काम केलं. खरं तर तुळशीबाग आणि भावरंगारीचा बोळ म्हणजे खूप काही अंतर नाही आहे, परंतु इथलं आम्हाला इथलं मला पहिल्यापासून आहे ना भावरंगारीच्या त्या रथाचं खूप अट्रॅक्शन, कारण ते लाकडी मैरप आणि ते. आणि दरवर्षी काय व्हायचं माहिती का, आम्ही जेव्हा मिरवणुकीला जायचो तेव्हा भावरंगारीचा हा रथ हा त्या मंडे टिळक पुतळ्याच्या इथं लाईनीला असायचा आपला, आणि मग आमची मिरवणूक सुरू व्हायची. आणि मग तो गणपतीचं पण मला खूप अट्रॅक्शन की तो राक्षसाला असा मारतानाचा गणपती. परंतु काय व्हायचं, हे जरी असलं तरी इथल्या मंडळाच्या त्यावेळेच्या पदाधिकारी असतील किंवा त्यावेळेस ते उत्सवाचं स्वरूप पण नसेल म्हणा, तर त्यामुळे आमचं काही जास्त इंटरॅक्शन यायचं नाही. पण आवर्जून आम्ही दर्शन आणि विसर्जनाचं मी त्यांचं हे ते बघितल्याशिवाय मी काय कुठल्या पुणेकरच जाऊ शकत नाही. आणि खऱ्या अर्थानं पुनीत दादा आल्यापासून ते कसं संबंध खूप चांगले दृढ झाले, कारण पुनीत दादांनी मानाचे गणपतीच नाही तर बाकीच्या सगळ्या गणपती मंडळांना एकत्र केलं आणि एक चांगली दिशा द्यायचं काम केलं. गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांची येणं खरं कल्पना खूप अफाट शक्ती असते रे, मग त्याला जर ही दादाची जोड मिळाली ना तर तो गणेशोत्सव काय सुंदर झाला बघ ना. आता गेले 2 वर्ष दादा सगळ्या गणपती मंडळांना चांगल्या पद्धतीने अर्थसहाय्य करत आहेत, तर गणेश उत्सवचं एक वातावरणमय झालं की सगळी छोटी छोटी मंडळं असतील सगळी चांगली चांगली देखावे करायला लागली, विसर्जनचे रथ यायला लागले आणि लोकांना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी करून घ्यायला लागले. त्यामुळं खरंच पुनीत दादांचं याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. तरुणाई ह्या उत्सवामध्ये काम करत असते तर या तरुणाईला एक योग्य दिशाला दिशा देणं फार महत्त्वाचं आहे. मग ह्या मुलांना आपण कुठंतरी एक व्यासपीठ करून त्या निमित्तानं आज एवढे एवढे नोकऱ्या येत असतात किंवा व्यवसायाच्या बऱ्याच संधी असतात, आपण जर ह्या गणपती मंडळांच्या बाबतीमध्ये या तरुणांना जर आर्थिक बाबतीमध्ये जर सदन करायचा प्रयत्न केला तर मला वाटतं अजून उत्सव होईल. आणि आत्ता जी गणपती कार्यकर्ता म्हणून बघण्याचा एक जरा दृष्टिकोन आहे ना तो समाज माध्यमांचा निश्चितपणे बदलेल, कारण तो पहिलं 10 दिवस तो उत्सवासाठी दिलं परंतु बाकीचे 300 दिवस तो त्याच्या परिवारासाठी त्याच्या अर्थजनासाठी जर केलं आणि त्याच्यामध्ये मंडळाचं जर प्रामुख्यानं सहभाग असेल तर मंडळाकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदलेल आणि फॅमिली स्वतः म्हणेल की अरे नाही पहिलं तू गणपतीचं काम कर. वा वा. आणि मग तू या आमच्याकडे. क्या बात आहे. गणेशोत्सवाचं वर्णन कार्यकर्त्यांची कार्यशाळा असं केलं जातं. गणपतीसाठी खस्ता खाणारा, घरच्यांच्या वेळप्रसंगी शिव्या खाणारा, घरचं खाऊन लष्करच्या भाकरी कशाला भाजायला जातोस असं घरचे म्हणतात, दूषणं देतात, तरी पण तो खूप ओढीने गणपतीचं काम करतो. अशा कार्यकर्त्याला जर आयुष्यामध्ये स्थैर्य देण्यासाठी गणपती मंडळं आणि पुनीत बालन यांच्यासारखे उद्योजक पुढे येत असतील तर येणाऱ्या काळामध्ये खरोखरच घरचेच म्हणतील गणपती उत्सव हा जगला पाहिजे, 1000 वर्ष चालला पाहिजे, तू जरूर जा, हा संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचा एक शुभसंकेत घेऊन या पॉझिटिव्ह नोटवरती नितीन पंडित यांच्याशी संवाद आपण थांबवूयात. धन्यवाद नितीन. गणपती बाप्पा मोरया. लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव.